मी गेल्या 6 दिवसापासून नागपुरामध्ये आहो आणि मी नागपुरात असताना माझ्या दिल्लीच्या निवासस्थानी कोणी मीटिंग करू शकत नाही, कारण असं आहे की पंढरपूरच्या यात्रेमध्ये 6 खासदार जवळपास पंढरपूरच्या यात्रेला आहे, 3 खासदार मुंबईला आहे, पुणेवाले पुण्यात आहे, कोल्हापूरवाले कोल्हापूरमध्ये आहे. ह्या काहीतरी कोणीतरी लोक या चुकीच्या अफवा फैलवण्याचं काम करतात आहे. मी त्या मीटिंगच्या संदर्भामध्ये ही खोटी अफवा एवढं जरूर सांगतो. कधी आपला संपर्क झाला आहे का शिंदे गटासोबत, किंवा त्यांचा फोन वगैरे आपल्याला? नाही, आम्हाला कोणालाच फोन आलेला नाही. काय वाटतं आपल्याला, एकीकडे शिंदे गट आहे, एकत्र घ्यावं अशी इच्छा आहे का? ही सर्व खासदारांचीच नाही, सर्व जेवढे काही आमचे शिवसैनिक असेल, नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, सर्वांचीच इच्छा आहे की दोघांनी एकत्र यायला पाहिजे. कारण तुम्ही बघता की साहेबांचा बद्दल सर्वांच्या मनामध्ये आदर आहे. उद्धव साहेबाबद्दल आदर नसलेला असा कोणीही नेता नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटते की बा ह्या दोघांमध्ये समेट व्हायला पाहिजे, आणि त्या दृष्टीने आमचे काही खासदारसुद्धा प्रयत्न करत आहेत. काय वाटते की कुठेतरी ठाकरे साहेबांनी 40 आमदार गमवले की शिंदे साहेबांनी 40 आमदार कमवले, काय म्हणा? नाही, आता काय धंदा थोडी आहे की कमवले ना गमवले, आता शेअर बाजार थोडी आहे की खालीवर झाला भाव. ज्या हिशोबाने संजय राऊत साहेब बोलत आहे किंवा शिवसेना शिंदे गटांना जे भाष्य करत आहे, त्याच्यावरून काय वाटते? नाही बघा, जे काही सुरू आहेत सिस्टमॅटिकली त्यांचं सुरू आहे, आणि कोणी असं कोणावर चुकीचे आरोप करत असतील असं मला वाटत नाही आणि करूही नाही. सामंजस्यानी हा प्रश्न सुटेल असा आम्हाला विश्वास आहे. आजच नाशिकची जी बैठक झाली आहे राऊत साहेबांची, तिथे शिंदे गटावरती खूप नारेबाजी करण्यात आली आहे, खालच्या स्तरावरती नारेबाजी करण्यात आली आहे. नाही, हे आज नाही झाली, मला वाटते काल की परवा होणार होती नाशिकचे. तर म्हणजे जर असं काही असेल तर दोघांनी आपसामध्ये बसून हा विषय सोडवणे फार गरजेचं आहे, आणि अशा पद्धतीने कोणीही कोणावर चुकीचे आरोप करू नये असं मला वाटतं.